नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गंगाधर जगताप, मल्टीप्लायर अधिकृत विक्रेता राहणार भांडेगाव, तालुका जिल्हा हिंगोली। तरी आज मी आमच्या गावामध्ये बागामध्ये आलो आहे। तिथे शेतकरी संतोषरावजी जगताप यांनी यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर केलता, तर थोडक्यात त्यांना आपण काय रिझल्ट मिळाले थोडक्यात त्याच्याच मुलाखतीत ऐकून घेऊ। तर नाव सांगा काय? मी संतोष जगताप, माझी शेती कलगाव शिवारामध्ये बागावत आहे। आणि मला आमच्या भावानी सांगितले की बाबा, माझी अगोदर हरभरा हलका होता, काही जागेवर मर लागत होती। आणि आमचे बंधू रामप्रसाद जगताप यांनी सांगितले की बाबा, तुम्ही काय करा, याला मल्टीप्लायरची फवारणी करा। तर मी हिंगोलीमध्ये सुद्यानंद कृषी केंद्र इथे जाऊन आमचे बंधू उत्तमराव जगताप यांच्या दुकानावर जाऊन मल्टीप्लायर, त्याच्यासोबत G9, आणि हे दोन्ही प्रॉडक्ट जैविक आहेत। आणि शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो की आता इथून पुढं आपण जैविक औषधीचा जास्तीत जास्त वापर करावा, त्यामुळे आपल्या शेतीला जैविक वापर जर केला तर आपल्या शेतीची पोत टिकून राहील, आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं आपल्या शेतीवर त्याचे साईड इफेक्ट वगैरे होणार नाही। तर गायत्री प्रॉडक्टचं ज्या पद्धतीनं G9 जैविक आहेत, त्याच पद्धतीनं आपल्या कंपनीचं नाव कृष्णा कंपनीचं मल्टीप्लायर हे सुद्धा जैविक औषधी आहे। आणि जैविक औषधीचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत, त्यामुळं केमिकल औषधीचे पासून आपल्याला जे बॅड इफेक्ट होतो तो बॅड इफेक्ट जैविकपासून होणार नाही। तरी माझी शेतकरी बांधवांना अशी एक विनंती आहे की बाबा, आपणसुद्धा जास्तीत जास्त जैविक औषधीचाच वापर करावा। तर जैविक औषधीमध्ये मल्टीप्लायर आहेत, त्याच पद्धतीनं तुमचे गायत्रीचे G9 वगैरे असे प्रॉडक्ट भरपूर आहेत। तर असे जर आपण प्रॉडक्ट जर वापरलं तर त्याचा निश्चितच फायदा होईल। माझ्या हरभऱ्यावर अगोदर अशी बऱ्याच प्रकारची मर होती, तर आता आपण पाहू शकता की याला चांगल्या पद्धतीचे याच्यामध्ये जे याच्या जे मुळे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे या मुळ्याची। याच्यामध्ये तुम्ही पहा, ज्या याला मल्टीप्लायरमध्ये ह्युमिकचं प्रमाण आहे, आणि ह्युमिकमुळं ह्या जे पांढऱ्या मुळ्या असतात ते ह्या पांढऱ्या मुळ्या वाढण्याची याला म्हणजे पोषक हे भेटते, याला त्यापासून याच्या पांढऱ्या मुळ्या वाढतात। तर ह्या पांढऱ्या मुळ्या जर वाढल्या तरच आपल्या झाडाची पोत चांगली होते। आणि यांचं मल्टीप्लायर वापरल्यामुळं माझ्या आज हरभऱ्याची चांगली पोत आहे, त्याबद्दल मी यांचे आभारी म्हणायला हरकत नाही। कारण खरंच आपल्याला जर चांगल्या पद्धतीचंच औषधी जर भेटलं तरच आपण चांगल्या पद्धतीची शेती करू शकतो, आणि कमी खर्चामध्ये चांगली शेती होऊ शकते। आता काका, हे जे तुमचे हरभरे, ते किती फवारणीचे? मला आतापर्यंत मी फक्त याला एकच फवारणी केली, तर याच्यामध्ये मी काय केलं, तुमच्या कंपनीचं हे मल्टीप्लायर गायत्री कंपनीचं G9 केमिकल म्हणलं, आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, कीटकनाशक ॲम्प्लिगो आणि तुमचं बुरशीनाशक टाटा कंपनीचा ऑर्गन याची एक स्प्रे केला, तर तेव्हापासून हरभऱ्याची बरीच कंडिशन चांगली झाली। अतिशय म्हणजे बॅड कंडिशनचा हरभरा होता, म्हणजे मला तर असं वाटत होतं की हरभरा जातो का येत नाही असं वाटलंच होतं, परंतु तेव्हापासून हरभरा बरीच सुधारणा झाली आहे। आता तुम्हाला मल्टीप्लायरची किती फवारणी घ्यायची इच्छा? मला आणखी मला याची मल्टीप्लायरची एक तरी फवारणी मला आणखी करण्याची इच्छा आहे, एक किंवा दोन तरी फवारणी याला करावं लागतील। आता एक याला ज्यावेळेस याची फुल धारणा होईल त्यावेळेस याला एक फवारणी करावं लागेल, आणि त्यानंतर घाट्यामध्ये असताना सुद्धा एक फवारणी याची करावं लागेल। म्हणजे तुम्ही मल्टीप्लायर वापर करून आनंदी आहे? अतिशय आनंदी आहे, मल्टीप्लायरमुळे आनंदी आहे। इथं कट करू का? धन्यवाद।